भारत कसा करायचा आहे आणि त्यात माता पायांचं काय सहकार्य आम्हाला मिळालेलं पाहिजे, तरच मुलं आपले सगळे निपुण होतील. आणि तरी आता बऱ्यापैकी निपुण झालेले आहेत, तरी आणखीन जास्त आपल्याला त्यांच्यामध्ये बदल घडून आणायचा आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः मातांचं सहकार्य आम्हाला पाहिजे. त्यामुळं आम्ही आजची मीटिंग ठेवली आहे. क्या क्या दिखाते हैं आप बच्चे को घर पे इसमें? सब दिखाते हैं, बुक दिखाते हैं, पेन दिखाते हैं, बताते हैं. अच्छा. और लंबड़ को खोलते हैं, जो मैडम सर बताते हैं हमारे बच्चे बोलते हैं. आपको लगता है कि आप जो घर पे जो बच्चे लोगों को सिखा रही है, पढ़ा रही है, उससे बच्चे लोग एक्टिव हो रहे हैं? हम लोग के बच्चों का दिमाग बहुत अच्छा चलता है, जबकि इधर मैडम बहुत अच्छा बच्चे लोग जाते बहुत अच्छा लगता है. अच्छा. मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण भारत अभियानाची आखणी केली आहे. याच अभियानांतर्गत शिक्षकांना इयत्ता पहिली ते तिसरीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ खेळण्यास सुचविले आहे, परंतु तेवढ्यानं मुलं निपुण होणार नाहीत म्हणून शाळांच्या मार्फत माता पालक गट स्थापन केले गेले आहेत. याच निपुण अभियाना अंतर्गत मस्तानाका जवळील टाकवहाळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत या 2023 नुसार पहिली ते तिसरीच्या मुलांच्या पटसंख्येनुसार 6 महिलांचा एक गट तयार करण्यात आला आहे आणि त्या एका गटाच्या लीडर मातांचा काल 15 ऑगस्ट रोजी सन्मान व सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काल मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी टाकवहाळच्या जिल्हा परिषद शाळेत माता पालक गटाच्या लीडर मातांचा सन्मान करण्यात आला. या माता पालक गटातील माता पालक आपल्या मुलांसोबत घरी विविध कृती करून घेतात, यामुळे मुलांचा शिक्षणाचा पाया अधिक भक्कम होण्यास मदत होत आहे. या शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख ह्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून दर आठवड्याला माता पालक गटाच्या ग्रुपमध्ये एक आयडिया व्हिडिओ पाठवतात आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व क्रिया कृती अभ्यास या माध्यमातून माता आपल्या घरी मुलांबरोबर सर्व कृती करून घेतात. माता पालक गटातील या माता आपल्या मुलांकडून घरी कशा प्रकारे प्रात्यक्षिक करून घेत आहे, त्यांना कशा पद्धतीने शिकवित आहेत या व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहू शकता. पेन पेंसिल बत्ती कंपास ढक्कन. अब इसके अंदर से क्या है? पेन पेंसिल बत्ती कंपास ढक्कन. तर या कार्यक्रमावेळी माता पालक गटाच्या माता लीडर असलेल्या मुनिफा शेख आणि संध्या गणेशकर या माता लीडरने आपले अनुभव सांगितला आहे. मेरा नाम मुनिफा करीम शेख और मेरे ना दो बच्चे मेरे लिए स्कूल में पढ़ते हैं, एक है अजिंदा करीम शेख और एक जिशान करीम शेख. जो माता पालक गटते हैं बहुत बहुत मैडम ने स्कूल में वीडियो मैंने देखते हैं, हम लोगों को देखते हैं और वही वीडियो बच्चे लोगों को मैंने सिखाते हैं, जैसे कि कौन सी चीज़ पानी में डूबती है, कौन सी नहीं डूबती है, और लोगों को मैंने जानकारी देते हैं कि इसको क्या बोलते हैं, उसको क्या बोलते हैं, ऐसा सब मैंने वीडियो भेजते हुए हम लोग दिखाते देखते और वही बच्चे लोगों को बताते हैं. और इससे कैसा फ़ायदा हुआ बच्चे लोगों को, इसमें क्या मतलब बच्चे लोग में क्या आपने बदलाव देखा? जैसे कि बच्चों को जानकारी हो रही है कि इसको ये चीज़ बोलते हैं, इसको वो चीज़ बोलते हैं. जैसे अभी एक फूल है तो अपने उसको पूछेगा ना कि कौन सा कलर का फूल है, फूल का नाम क्या है. हाँ. ऐसा वो सब पूछते हैं. मतलब एक घर की चीज़ों से आप उसको मतलब जो घर की चीज़ें हैं वही चीज़ें लेकर आप बच्चों को पूछते हैं कि ये क्या चीज़ है. हाँ, जैसे कि हमारे घर में इंची टेप है, कैंची है, उसके बारे में पूछते हैं, धागे है, फिर चौक है, और घर में ऐसे क्या गोटी बच्चे लोग खेलते हैं वो भी है, और ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जिससे हम बच्चों को जानकारी देते हैं.
तो इस ये जो माता पालक गट है इसमें यहाँ की जो महिलाएं हैं बहुत जल्दी से मतलब इसमें घुल नहीं रही, बोल नहीं पा रही है, तो उनको आप कुछ आह्वान करना चाहेंगी क्या? मैं तो सोचती कि सबको बोलने की कोशिश करनी चाहिए। जैसे कि अपने भारत में हिंदुस्तान में सबसे पहले समझा आसमान पे जाने वाली एक लेडीज थी जिसका नाम है कल्पना चावला। ऐसा सोचना चाहिए कि हर कोई मैंने से लीडर बननी चाहिए, अपने आप में एक खुशी की बात रहती है। मैडम आने शिक्षण तो मुलांचं एवढंच चांगलं झालेलं आहे की मुलं पहिलीला पण याला कंटाळा करायची म्हणून ना काही मुलं त्याच्या शाळेत पण याला रडायची, पण त्यांचे आई वडील एवढे चांगले होते की रडले मुलं तरी पण शाळेत आणून बसवायचे। असे शिक्षण तर मुलांनी शिकलं शिक्षण घेतलंच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे, कारण मुलांना कोणती वस्तू कशी ओळखायची असते ना हे आपण आपल्या मुलांना आपण शिकवलं तर मुलं ओळखू शकतात। कारण जर ती वस्तू मुलांना कोणत्या वस्तू शिकवायला जर आपण शिकवलंच नाही तर ही वस्तू कोणती आहे आणि त्या वस्तूचं नाव कोणतं आहे आणि पाण्यात कोणती वस्तू तरंगते आणि कोणती वस्तू तरंगत नाही हे मुलांना आपण शिकवलं तर मुलं शिकतील। आणि कोणतं पण फुल असलं ते फुलाचा रंग कुठला आहे, पाय कुठला आहे, काय कुठलं आहे ते मुलांना काही समजत नसतं ना, त्याच्यामुळे पहिलीच्या मुलांना आपण घरी असल्यावर ना मॅडम तर वेगळ्या वर्गात शिकवतील पण आपण घरी असल्यावर ना मुलांचा छोटासा व्हिडिओ द्यायचा की ही वस्तू मुलांना कशी शिकवायची आणि कशी नाही, पाण्यात वस्तू कोणती तरंगते आणि कोणती नाही तरंगत, दगड पाण्यात टाकला तर बुडतोय पण कोणती वस्तू अशी हलकीशी वस्तू पाण्यात टाकली ती तरंगते, मुलांना ते विचारायचं का दगड पाण्यात बुडतोय की तरंगतोय ते मुलांना विचारायचं, कारण तर मुलांना ते विचारलं तर मुलं समजतील तर हो ही वस्तू तरंगते आणि ही वस्तू तरंगत नाही असं जर मुलांना हा व्हिडिओ करून दिला तर मुलांना समजते। म्हणून मी सांगते का प्रत्येक मुलांच्या आई आई वडिलांनी मुलांचं शिक्षण आहे ना ते शिक्षण घरी घ्या, दोन शब्द त्याला घरी शिकवा। मुलांना घरी शिकवत असताना माता पालक गटातील मातांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून शाळेतील शिक्षकांमार्फत निरसनही करण्यात येते, त्यामुळे एकंदरीत या निपुण भारत अभियानाचा मुलांच्या शिक्षणासाठी मोठा फायदा होत आहे, मुलांना निपुण बनवण्यात मोठं सहकार्य होत आहे।